क्या कर बैठी रात में, चुड़ी खनकाई तूने आधी ही बात में। कर बैठी रात पिया हल्के मेरा जिया, कह देना आज तू है मेरे साथ। ढोलना ढोल वागे 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 रे, ढोलना ढोल वागे 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 रे, भैया माँ वागे वागे ढोल वागे रे, भैया माँ वागे वागे ढोल वागे रे। ढोलना ढोल भैया माँ वागे वागे ढोलना ढोल भैया माँ वागे वागे। म्हणजे आदित्य करण मित्र मंडळ यांनी कित्येक वर्ष हा नवरात्री उत्सव साजरा केलेला आहे, त्याबद्दल त्यांचे पहिले धन्यवाद। आणि इथे भयंकर भरपूर प्रमाणात नागरिक येऊन या उत्सवाला प्रतिसाद देतात, त्याबद्दल पण सगळ्या नागरिकांचे धन्यवाद। या मंडळातर्फे वेगवेगळे कार्यक्रम देखील राबवले जातात। हां, या मंडळामध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात। महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा, पाककला स्पर्धा ह्या आयोजित केल्या जातात। लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा असे अनेक उपक्रम राबवले जातात। तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा येथे पहिला प्रथम पारितोषिक देण्यात येते। जे चांगले बेस्ट डान्सर असतात त्यांच्यासाठी पारितोषिक वितरण समारंभ सोहळा साजरा केला जातो। शिवसेना पुरस्कृत अधिकरण धमाल दांडिया करण मित्र मंडळच्या माध्यमातून चौथा दिवस आहे। सर्व देवी भक्तांची मी हार्दिक स्वागत करते आणि खरोखर खूप आनंद होतो की आपण तुम्ही सर्व मीडिया पण आज सुरुवातीपासून आहात। पहिल्या दिवसापासून जो प्रतिसाद भेटलेला आहे, चौथ्या दिवसमध्ये आपण बघितलं की जे मैदान आहे तेही कमी पडलेलं आहे। आदिशक्तीच्या जागर पूर्ण 9 दिवस होतोय आणि आज आपण बघतो की विविध रूपांनी आपण देवीची पूजा करतो आणि सर्व आज जे व्यासपीठावर महिला भगिनी आहेत त्यांच्या हस्ते काही डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे आणि सर्व जे महिला आहेत, स्त्री शक्ती आहेत, त्या आदिशक्तीचे ग्रुप आहेत। आणि खूप आनंद होतो की सर्व नागरिक, सर्व जाती, सर्व धर्माचे नागरिक एरवी ते खूप बिझी असतात, स्वतःला पण टाइम द्यायला त्यांना वेळ नसतो, पण आपण बघतो की संध्याकाळी ते आल्यानंतर कामावरून आल्या वगैरे नंतर सगळे एकत्र इकडे येतात आणि गरबा दांड्या त्यांच्याप्रमाणे ते फॅमिली बरोबर खेळत असतात। बाकी ठिकाणी आपण बघतो की एंट्री फीज वगैरे असतो म्हणून जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना परवडत नाही, पण इथे संपूर्ण फ्री आहे म्हणून ते सर्व नागरिक, सर्व स्तरातील, गरीब असेल, पैसे असेल, श्रीमंत असेल, सर्वजण येतात आणि खूप आनंदाची गोष्ट आहे। ते डेली डान्स करतात, त्यांना विविध आम्ही प्राईस पण देतो, लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत डेलीच्या बेस्ट डान्सरच्या प्राईस काढतो मोबाईल। आणि जे डेलीचे बेस्ट डान्सर आहे त्यांच्या दसऱ्या दिवशी फायनल कॉम्पिटिशन त्यांना दरवर्षीप्रमाणे जे ॲक्टिवा आहे 5G ते देण्यात येणार आहे। आणि खरोखर जे नागरिकांचे उत्साह बघून आम्हालाही उत्साह होतो आणि आम्ही अजून त्यांच्यासाठी पुढे म्हणजे पुढच्या वर्षी काय करू शकतो जास्त ते आम्ही विचार करतो। आणि सर्व नागरिकांच्या प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला गेल्या 20 वर्षापासून भेटलेला आहे म्हणून आज एवढा कार्यक्रम आम्ही करतो आहे। मी परत एकदा सर्व नागरिकांना आमच्या शिवसेना पक्षातर्फे, आमच्या तिन्ही वॉर्डतर्फे, करण मित्र मंडळतर्फे आणि मडवी कुटुंबातर्फे हार्दिक नवरात्रीची शुभेच्छा देते। मॅडम, फक्त इथे ऐरोलीमधीलच पब्लिक नव्हे तर कोपरखेडने असो, वाशी असो, सर्व स्तरातून या ठिकाणी पब्लिक येत असतं, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? एक खूप आनंदाची गोष्ट आहे की करण मित्र मंडळाचे जे अधिकरण धमाल दांडे आहे फक्त ते ऐरोली पुरतं मर्यादित नाही, आता संपूर्ण नवी मुंबईमधनं येतं, पण ते मुंबईमधून पोचलेलं आहे। आज एक फॅमिली येऊन मला भेटले, त्यांनी नमस्कार वगैरे केला, त्यांना ते स्वतः बोलले की आम्ही घाटकोपरवरनं केलेलं आहे। ही खूप आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की फक्त नवी मुंबईसाठी नाही, मुंबईपर्यंत म्हणजे भांडू, मुलुंड, कांजूरमार्ग, घाटकोपर तिकडनं पण येऊन ते इकडे एवढं रात्री 10 वाजता संपल्यानंतर ते परत तिकडे जातात आणि दुसऱ्या वर्षी ते परत येतात। ही खूप आनंदाची गोष्ट आहे।